नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात टेक चिन्मय ई लर्निंग यूट्यूब चॅनल। आपण जर या चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। चला तर पाहूया छत्रपती शिवाजी राजांच्या बद्दल एक अप्रतिम मराठी सुंदर असं भाषण। छत्रपती शिवाजी महाराज। गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या, गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या, शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या। धीमी पावले टाकीत येता रुद्राचा अवतार, धीमी पावले टाकीत येता रुद्राचा अवतार, अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जयकार, हर्षे जय जयकार। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे गुरुवर्य, उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। त्यानिमित्ताने मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही 4 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी नम्र विनंती करतो आणि मी माझ्या या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द नुसते उच्चारले की सरकन अंगावर काटा उभा राहतो। महाराष्ट्रातच नाही, भारत देशात नव्हे तर संपूर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकिक असा दुसरा शिवाजी राजा सापडणे शक्य नाही। जगातल्या साहसी, पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल। अलेक्झांडर, नेपोलियन बोनापार्ट, जुलियस सीझर वगैरे योद्ध्या इतकेच महाराजांचे कर्तृत्व होते। इतकेच नव्हे तर काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तृत्व होते, कारण या राजांकडे तयार सैन्य, भूभाग होता, तर महाराजांना सर्व शून्यातून हुभे करायचे होते। हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले, तसेच त्यांचा त्याच पराजित अवस्थेत अंत झाला। त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले, पण महाराजानंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही। शिवाजी महाराज युगपुरुष होते, त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरू केल्या। देशातले पहिले खडे सैन्य त्यांनी उभे केले, त्यांनी देशातील पहिले नौदल उभे केले, जलदुर्ग उभारले। शिवरायांनी वतनदारी पद्धत बंद करून सैनिकांना व अधिकाऱ्यांना पगार सुरू केले। शेतकऱ्यांचं शोषण करणारी जमीनदारी पद्धत बंद करून शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पद्धत आणली। शिवाजी महाराज रयतेचा जाणता राजा होते। हे खरंच शिवराज्याभिषेकापूर्वी 1 महिना आधी लिहिलेल्या एका पत्रातून त्यांनी त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते। चला तर पाहूया एक काय पत्र होतं। महाराज लिहितात, कोणी कुणब्याचे येथील दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कितेक उपाशी मराया लागतील, म्हणजे ऐसे होईल की मोगल मुलकात आहे त्याहून अधिक तळतळाट होईल, तेव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल, हे तुम्ही बरे जाणून बहुत यादी धरून वर्तणूक करणे। कुणी रयतेस काडीचा आधार द्यावयास गरज नाही, ज्याला जे पाहिजे दाणा हो, अगर गवत हो, अगर फाटे भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे, बाजारात जावे रास विकत आणावे, कोणावरही जुलूम, अगर कोणाशी कालागती कराया गरज नाही। यावरूनच
शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती. वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुद्ध वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा साधन सामुग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत. इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका असे सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देटाला सोडून बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे. पण आपल्या कित्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक न चुकता हार घालतात. आपल्या काळाच्या भरपूर पुढे पाहण्याची महाराजांची दूरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे. महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच यांचा मूळ हेतू काय आहे हे महाराज जाणून असावेत आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठीच तर महाराजांनी जलदुर्ग उभारले, नौदल उभे केले. महाराज धार्मिक होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. महाराजांचा तुकाराम महाराज, समर्थ रामदास, मौनी बाबा व इतर अनेक संत महात्म्यांशी संबंध आला. महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली. महाराजांची तुळजा भवानीवरील निस्सीम भक्ती तर आपण जाणतोच. स्वराज निर्मिती करण्याची शपथ ही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीनेच घेतली होती. हे राज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे असेही महाराज म्हणत. पण धार्मिक असूनही महाराज अंधश्रद्धाळू नव्हते. महाराजांनी सिंधुमंदीची प्रथा मोडून काढली. ज्या काळात समुद्रामध्ये काही मीटर जाणंही पाप होतं त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाऊन पोचली होती. अजून एक उदाहरण सांगायचे म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालता जन्मला तेव्हा महाराज म्हणाले होते, मुलगा पालता जन्मला बहुत उत्तम, आता तो दिल्ली ही पालती घालेल. युद्धनीती कूटनीती मध्ये तर महाराजांचा हात पकडणं त्या काळात कुणालाही शक्य नव्हतं. एक परदेशी इतिहासकार म्हणतो, कूटनीतीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितकं होतं तितकं औरंगजेबाच्या पूर्ण शरीरात नव्हतं. आदिलशहाच्या तावडीतून शहाजीराजांच्या सुटकेसाठी केलेलं राजकारण जयसिंगाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन 21 ऐवजी प्रत्यक्षात 17 किल्ले देण्याचे राजकारण, अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम जंगली पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती, आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी आजारी पडल्याचे केलेले नाटक, तसेच औरंगजेबाने जिजिया कर लागू केल्यावर तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे का असे म्हणून त्याला हिनवण्यासाठी लिहिलेले पत्र, ही महाराजांच्या कुशल बुद्धिमत्तेची ओळख करून देणारी काही उदाहरणे. महाराजांना स्वभाषेचा अभिमान होता म्हणून त्याने रघुनाथ पंडितांकर्वे राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली. अरबी पारसी भाषेच्या गुलामगिरीतून मराठी भाषेची सुटका करण्यासाठी महाराजांनी तसे केले. पण आजही इंग्रजी हिंदी भाषेच्या आक्रमणातून आपली भाषा वाचेल का नाही याची आपल्याला चिंता वाटते आहे. शिवाजी महाराजांची राहणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. स्त्रियांचा, परधर्माचा, परधर्मग्रंथाचा, परधर्मस्थळांचा आदर ही त्याचीच उदाहरणे. पण त्याचबरोबर स्वधर्म, स्वजन, स्वभाषा यांच्याबद्दल ही सार्थ अभिमानही त्यांना होता. आपल्या धर्माच्या लोकांचे, आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या. छत्रसालच्या राजाला त्यांनी त्याच हेतूने मदत केली.
त्याचबरोबर गोव्यामध्ये सक्तीने धर्मांतर करवणाऱ्या ख्रिस्ती धर्म प्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले. आजही सुरक्षा दलांनी महाराजांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. महाराजांनी स्वतःची ताकद ओळखून गनिमी काव्याचा योग्य वापर करून साम्राज्य उभारले. भावनेच्या भरात जाऊन आमने सामने युद्ध न करता शत्रू बेसावध असताना त्याच्यावर छापा टाकून शत्रूची दाणादाण उडवण्याचे तंत्र अवलंबले. महाराजांचे हेरखाते अतिशय सक्षम होते. आजच्या आपल्या देशात हेरखाते अस्तित्वात आहे का नाही असा प्रश्न कधी कधी उभा राहतो. आपण आपल्या शत्रूला बेसावध कधीच गाठू शकत नाही, उलट शत्रूच आपल्याला बेसावध गाठून वेचून वेचून मारतो हे दंतेवाडा आणि 26-11 वरून दिसून येते. शिवाजी महाराजांचे आपल्या शत्रूवर नेहमी लक्ष असायचे. गाफील राहणे तिथे चालत नसे, म्हणूनच शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत. मुघल आदिलशाही, ब्रिटिश, पोर्तुगीज इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत. पण आजच्या परिस्थितीत भारत याबाबत कमालीचा गाफील दिसतो आहे. आपला शत्रू चीन आपल्याला घेरण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो आहे. त्यांच्या राजधानीपासून आपल्या सीमेपर्यंत लवकरात लवकर तो सैन्य घेऊन येण्यासाठी महामार्ग बांधतो आहे. त्याचबरोबर आपल्या भागात घुसखोरी पण करतो आहे. तरीही आपल्याकडे याबाबत फारच उदासीनता दिसत आहे, म्हणूनच चीन सारख्या देशाकडे दुर्लक्ष केले जाते. महाराज अशा विचारसरणीचे नव्हते असे वाटते. कारण तसे असते तर मुघल हे सर्वात महत्वाचे शत्रू होते आणि त्यांच्याकडे नौसेनाही नव्हती. तरीही महाराजांनी नौसेना जलदुर्ग उभारले. थोडक्यात म्हणजे आपले जे कोणी शत्रू विविध आघाड्यांवर आहेत त्यांच्या विरुद्ध जिंकण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्याची महाराजांची पद्धत होती. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहिजे. पण एवढ्यावरच थांबून उपयोग होणार नाही. फक्त भावना, फक्त जय जयकार, फक्त मिरवणुका इतके पुरेसे नाही, तर शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपल्यात अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला समाज, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहिजे. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागा होते का म्हणे. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनल्यावर भ्रष्टाचार, नीतिमूल्यांचे हनन आपोआपच थांबेल. शिवरायांच्या ठाई असलेली चिकाटी जर आपण आपल्या क्षेत्रात दाखवू शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल. याबाबत समर्थांच्या काही ओळी आहेत. शिवरायास आठवावे जीवित्व तृणवत मानावे. शिवरायास आठवावे जीवित्व तृणवत मानावे. इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपी. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप. शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद फॉर वॉचिंग. मित्रांनो, आपण जर या चॅनल मध्ये नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला काही दिवसातच पाहायला मिळतील. शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशनच्या द्वारे माहिती मिळेल. धन्यवाद.